विद्यार्थ्यांचं आपलं पुन्हा एकदा स्वागत. शाळा प्रशासनाची मनमानी, अवाजवी शुल्क वसुली आणि शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवीन पन्ह्यातील सेंट जोसेफ शाळा चर्चेत असतानाच शनिवारी 5वीत शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पालकांनी शिक्षकांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करताय त्याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. पालकांकडून अवाजवी शुल्क करणारे सेंट जोसेफ शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून सतत वाद सुरू आहेत. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रकार या शाळेत ताजा असतानाच शनिवारी अभ्यास पूर्ण करून न आलेल्या 5वीतील 3 विद्यार्थ्यांना शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोहम पवार, श्रेयस कावळे आणि विशाखा सुरवसे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गृहपाठ पूर्ण न केल्यानेही मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केलाय. लाकडी पट्टी व डस्टरच्या सहाय्यानेही मारहाण केली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पालकांनी या संदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. शाळेमध्ये मुलं B5B ची मुलं जी होती त्यांना एक पर्टिक्युलर ऑल इन वन बुक आणायला सांगितलं होतं. त्यातले आज शनिवार असल्यामुळं अर्ध्या मुलांनी आणलं, अर्ध्याने नाही आणलं. पण पर्टिक्युलर त्या टीचरनी 25 मुलांना डस्टरनी हातावरती फार जोरजोरात एवढं मारलं आहे का ते मुलं काय काय मुलं घरी येऊन आजारी पडलेत, काय काय मुलांचे हात सुजलेत, काय काय मुलांना एवढा त्रास झाला आहे का मुलं आईवडिलांना सुद्धा सांगत नाहीत का आम्हाला शाळेत मारले म्हणून. आणि त्यानंतर आम्ही त्या HMला विचारायला गेलो त्याचं उत्तर, तर HM आम्हाला सरळ उत्तर देते. 5B मी पालक प्रतिनिधी असल्यामुळे विचारायला गेलो HMला, तर HM सरळ सांगते का तुम्ही जा ज्याच्याकडे जाला ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जा, मी मारले, तुम्ही आमदाराकडे जा, खासदारांकडे जा किंवा पोलीस स्टेशनला जा, जिकडे जायचं तिकडे जा. आणि ती HM तिथून पळून गेली.